आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात, नाव लावण्यासाठी घेतली 5,000 लाच. शिरोळ येथील तलाठी उमेश माळी याला 7-12 नाव लावण्यासाठी 5,000 लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. कुरुंदवाड येथील भीमराव महादेव चिंचवाडे या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने आपल्या मुलाच्या नावे जयसिंगपूर येथे जमीन खरेदी केली होती. या जमिनीवर मुलाचे नाव लावण्यासाठी चिंचवाडे यांनी रितसर अर्जही केला होता. मात्र तलाठी उमेश माळी याने जमिनीवर तुमच्या मुलाचे नाव लगेच लावून देतो, मात्र त्यासाठी खर्च येईल असे सांगत 10,000 मागणी केली. हा मामला 7,000 ठरला. यातील 1,000 लगेच स्वीकारून तलाठी माळी याने 6,000 नंतर द्या असे सांगितले. त्यानंतर वारंवार मागणी करूनही तलाठी माळी याने दाखला देण्यास टाळाटाळ केली. अखेर 5,000 तडजोड झाली. दरम्यान चिंचवाडे यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तलाठी माळी यांच्या विरोधात तक्रार दिली. चिंचवाडे यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून तलाठी माळी याला 5,000 लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. तक्रारदार्यातले आहेत भीमराव महादेव चिंचवाडे, हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत आदर्श विद्यालय पुतळी. त्यांनी त्याच्या मुलाच्या नावावर एक प्लॉट विकत घेतलेला होता आणि ते प्लॉटची 7-12 पत्रकी नोंद घेण्यासाठी त्यांनी शिरोळ तलाठी कार्यालयामध्ये सविस्तर एक अर्ज केला होता, डॉक्युमेंट जोडून दिली होती त्यांना. तर ते 7-12 पत्रकी नाव नोंदण्यासाठी प्रथम जे तलाठी आहेत उमेश लक्ष्मण माळी शिरोळचे, त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 10,000 मागणी केली होती. त्यावर तक्रारदारांनी सांगितलं ते खूप होतं साहेब, मग त्यावर त्यांची तडजोड होती 7,000 त्यावर त्यांनी घेऊन यायला सांगितले. आणि त्याच वेळेला आता तुम्हाला थोड्या दिवसात लगेच देतो असे सांगून त्यांनी तक्रारदारांच्याकडून जबरदस्तीने 1,000 त्याच वेळेला उकळलेले होते. त्यानंतर तक्रारदार हे कित्येक वेळा तलाठी यांना भेटले, परंतु तलाठीने आज काम करतो उद्या या परवा या असे करून त्यांना फार त्रास दिला, परंतु काम काय केलं नाही. शेवटी पुन्हा अंतिमता तक्रारदार यांनी पुन्हा तलाठ्याला जाऊन भेटले. त्या तलाठीमध्ये तुमचे जे होते जे उरलेले पैसे ते अजूनपर्यंत तुम्ही दिलेत नाही, ते घेऊन या, मग तुमचं काम करतो. पैसे दिल्याशिवाय तलाठी हे काम करणार नाही याची खात्री तक्रारदार यांना झाली. तक्रारदार यांना लाच देण्याची अजिबात इच्छा नव्हती, त्याच्यामुळे तक्रारदार यांनी 16 एप्रिल 2018 आमच्या कार्यालयामध्ये त्यांनी फोन करून आम्हाला अशी तक्रार सांगितली, त्यामुळे आम्ही त्याची तक्रार घेतली आणि आम्ही काल व्हेरिफिकेशन केलं त्या तक्रारीच्या अनुषंगाने. तक्रारीच्या अनुषंगाने व्हेरिफिकेशन करताना आम्हाला असं समजलं की जे तलाठी आहेत ते सांगितलं तुमचं काम मी उद्या लगेच करून देतो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं काम करा. तेव्हा तलाठ्यांना त्या तक्रारीने विचारलं बाबा काय काय करायला लागते, तर ते सांगितलं सगळेजण 5,000 देतात तर तुम्हीसुद्धा द्या त्याप्रमाणे. म्हणजे तलाठ्यांना शेवटी 5,000 एक रिक्वायरमेंट होतीच, लाचेची मागणी होतीच त्यांची. त्याप्रमाणे व्हेरिफिकेशन झाल्यावर तलाठ्यांनी सांगितलं आता मी बाहेर चाललो तुम्ही पैसे घेऊन होते संध्याकाळी. त्याप्रमाणे आज आम्ही आमच्या पथकासह इथे सापळा कारवाई केली. सापळा कारवाईमध्ये तक्रारदार यांच्याकडून 5,000 घेताना तलाठी शिरोळ उमेश लक्ष्मण माळी यांना आम्ही रंग्यात पकडलेलं आहे. आम्ही आता पंचनामा वगैरे आमचं करून त्याच्यावर आता गुन्हा दाखल करीत आहोत, त्यांना अटक करीत आहोत. उद्या आम्ही त्यांना न्यायालयात हजर करत आहोत. तरी माझी शिरोळ तालुक्यातील सर्व जनतेला विनंती आहे की आपला देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी जे जे लोक लाच मागतात त्यांच्या विरुद्ध आमच्या कार्यालयामध्ये तक्रार करा.